लातूरच्या सरकारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्समध्ये एका कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला होता. झी 24 तासने ही बातमी दृश्यां सकट दाखवली होती. रणजित क्षीरसागर यांचा जीव जात असताना त्यांच्या पत्नीनं हंबरडा फोडलेला होता. मात्र रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी या घटनेचा इन्कार केलाय. रुग्णाला 5:30 आयसीयूमध्ये दाखल केलं आणि 8 सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी काढलेल्या लेखी खुलाशात म्हटलंय. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास देशमुख तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.